नमस्कार मंडळी, मी प्राची. आरंभ ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही पॅरेंटिंग देखील शिकताल आणि तुमच्या लाईफमध्ये तुमचा कॉन्फिडन्स किती महत्त्वाचा आहे, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे देखील आपल्याला शिकायला मिळणार आहे आजच्या एका छोट्याशा गोष्टीवरून. तर एक मुलगा असतो, शिकत असतो, थोडासा अभ्यासात कच्चा असतो पण चालतं, त्याचं कसं तरी पास होत असतो. त्याच्या जेव्हा स्कूलमध्ये तो शिकत असतो एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम येते, त्याचं असतं की नाही ही एक्झाम खूप अवघड आहे, काही हुशार मुलंच ह्या एक्झामला क्वालिफाय होतात किंवा पास होतात खूप कसं तरी ते, आणि माझ्याच्याने काही होणार नाही ही एक्झाम, तो नको म्हणतो ह्या एक्झामला बसण्यासाठी. पण त्याच्या आईच्या हट्टामुळे तो त्या एक्झामला बसतो आणि त्याचं असतं की जाऊ दे, आईचाच हट्ट होता, आपण फक्त टाइमपास करायचा आहे. मोठी मोठी हुशार मुलं ही एक्झाम क्रॅक करू शकत नाही, आपला कुठं नंबर लागणार आहे, पण जाऊ दे, आईचं मन राखेल ती जी काही कटकट करत असते कंटिन्युअस मागे, तर ती बंद होईल काही दिवसांसाठी, त्यामुळे देऊन टाकूयात ही एक्झाम. आणि काय होतं, तो एक्झामला बसतो आणि तुम्हाला खोटं वाटेल, तो खूप छान मार्क्सनी पास होतो. फक्त पास नाही होत तर टॉपर्समध्ये त्याचं नाव असतं. 1600ची एक्झाम असते मार्क्सची आणि त्याला 1580 वगैरे मार्क्स पडतात. तो रिझल्ट पाहून तो देखील आश्चर्यचकित होतो की मला एवढे मार्क्स कसे काय भेटलेले आहेत. सर्व गावातली माणसं चकित होतात की हा एवढा ढ मुलगा आणि त्याला एवढे चांगले मार्क्स मिळाले आहेत. सर्व त्याला विचारायला येतात, तू काही कॉपी वगैरे केली होती का? तो म्हणतो कॉपी वगैरे करणं सोपं नव्हतं त्या एक्झामला, करता आली असती तर मी नक्कीच केली असते, पण ते पॉसिबल नव्हतं. आणि मला देखील माहीत नाही की मी कसं काय ही एक्झाम क्रॅक केलेली आहे. तर त्याला वाटतं की हा मी थोडा अभ्यास केला होता, तर मी थोडा अभ्यास केला आणि एवढी मोठी अवघड एक्झाम जर मी पास केलेली आहे तर मी अजून थोडासा अभ्यास करून बघतो आणि लाईफमध्ये बघूयात काय चेंजेस होतात का. थोडासा अभ्यास तो करायला लागला, त्याची ही अभ्यास करण्याची मेहनत बघून टीचर्स देखील त्याला मदत करू लागले, ते देखील त्याला छान समजून सांगू लागले, त्याचे फ्रेंड्स देखील त्याला मदत करू लागले जे काही हुशार मुलं होती, त्यांना वाटलं की हा आता हुशार झालेला आहे, तर त्याची संगत देखील चांगली होऊ लागली. त्यांच्यासोबत राहून राहून तो पण अकॅडमिकमध्ये खूप छान झाला, अजून थोडा मेहनत घ्यायला सुरुवात केली आणि अजून हुशार झाला. एवढं छान तो शिकला, मोठा झाला, चांगल्या पदावर पोचला. पूर्ण सगळं सेटल झाल्यानंतर 12-13 वर्षांनी त्याला एक मेल येतो त्याच एक्झाम हॉलमधून की तुम्ही जी एक्झाम दिली होती, तुम्हाला जे मार्क्स मिळाले होते ती आमची थोडीशी चूक झाली होती, आम्ही 14 लोकांचे थोडेसे मार्क्स चुकीचे सांगितले गेले, तर तुम्हाला एवढे चांगले मार्क्स त्यांनी जो आकडा पहिला सांगितला होता 1570-1580 तेवढे तुम्हाला मार्क्स नाही आहे, तुम्हाला फक्त 700 वगैरे मार्क्स मिळालेले आहेत. पण त्यावेळेस त्याचा काही फायदा नव्हता, तो एक सेटल झालेला माणूस होता. पण त्याला एक गोष्ट कळली आणि त्याच्या पॅरेंट्सला पण की मुलांच्या मागे रट्टा मारून अभ्यास कर अभ्यास कर, तुझे मार्क्स चांगले आले पाहिजे, ह्या गोष्टीने कोण हुशार किंवा ढ हे ठरत नाही. जर तुम्ही मनात ठरवलं की मी हे करू शकतो, हे मी करेल, जे काही प्रॉब्लेम्स येतील ते मी सॉल्व्ह करेल, एवढा जर विश्वास स्वतःवर ठेवला तर तुम्ही ना अवघडातली अवघड एक्झाम देऊ शकता. पॅरेंट्सनी पण लक्षात ठेवायचं, मुलांच्या मार्क्सवर सगळं काही डिपेंड नाही आहे. मुलगा जर तुमचा मुळातच हुशार असेल ना तर त्याचे मार्क्स भलेही कमी असू देत पण तो लाईफमध्ये नक्कीच काहीतरी भारी बनून दाखवेल. त्यामुळे त्याला सारखं प्रेशर करणं की तू हुशारच असला पाहिजे, एवढे मार्क्सच आले पाहिजे, एकमेकांसोबत दुसऱ्यांच्या मुलांसोबत त्यांचं कम्पॅरिझन करणं हे पॅरेंट्सनी सोडून द्या. स्वतःच्या मुलाला कॉन्फिडन्स जागवा की तू हे करू शकतोस, त्याला छान बोला, त्याला त्याची कुणासोबतच कम्पेअर करू नका, तो छान घडेल. आणि मुलांनी देखील विश्वास ठेवा, जर तुम्ही ठरवलं ना तर तुम्ही सगळं जग जिंकू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही करू शकता, फक्त एवढी लाईन बोला तुम्ही सगळं करता. स्वतःवर विश्वास ठेवा, छान तुम्ही मार्क्स पाडताना खूप मोठे होता. कसा वाटले ही आजची स्टोरी नक्की सांगा. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.